नमस्कार आणि येऊ कार तुमका गोवा 365 या विधानसभेच्या काळातल्या कार्यावळीत असेंब्ली ऑडिट. असेंब्ली ऑडिटाच्या वेळार आम्ही त्या दिसाचो क्वेश्चन ओव्हर घेतात आणि तातूंतल्यान चर्चे करतात आणि ती चर्चा करपा खातीर अनुभवी पत्रकार ज्यांनी कितलीशीच वर्षां विधानसभा कव्हर केल्यात त्या पत्रकारांक हाडटात. आणि असेच एक पत्रकार आज आमच्या बरोबर आसात, ते म्हणजे ज्यांनी तरुण भारता भितर आपली पत्रकारिता जी आसा ती पत्रकारिता करताना बेळगांवच्यान गोंयांक आणि गोंयच्यान आज ते हांगा रिपोर्टरानंतर चीफ रिपोर्टराच्या नंतर ते निवासी संपादक झाले आसात. तरुण भारत हे गोंयचे अग्रगण्य दैनिक ताजे निवासी संपादक सागर जावडेकर. नमस्कार सागर, स्टुडिओ भितर येवकार. आणि फाटल्या खेपे आम्ही पोरू असेंब्लीच्या वेळार असेच मेळिल्ले चर्चा केली. गेल्ली खेपेची असेंब्ली आणि आताची असेंब्ली कोण खंयसर आसा ते अजूनय म्हाका कळना. तांकांय खबर ना काय दिसता. बाबूश प्रश्न विचारतालो प्रत्येकाक अजून आपण खंयसर आसा ते खबर ना, पण तुमकां एक अजाप जातले की आत्ता जी हांव जेन्ना असेंब्ली पळयता न्ही, फाटल्या असेंब्लीन तुम्ही म्हणता ते पोरूच्या वर्सा त्यांना आय हॅव सीन द आमचे कॉन्क्रीट असे आशिले ते ऑपोजिशन. आज ती परिस्थिती ना. आज म्हाका ऑपोजिशन कोण असा कळच ना आणि प्रॅक्टिकली ऑपोजिशन दिसत ना असेंब्लीत. सागर तुका याद हा 1980 भितर त्यांना आम्ही पत्रकारितेत नात पण वाचिल्ली याद असतली, जय 1980 काँग्रेस यू ऑलमोस्ट 22 आशिले 22 आशिले हे कितीतरी 7 आशिले एमजीपी 7 20 आशिले सॉरी काँग्रेस यू 20 एमजीपी 7 आणि इंडिपेंडंट 3 आशिले. ही काँग्रेस यू पहिली रातीया भीतर काँग्रेस आय झाली, ताजे नंतर मागीर एमजी गेली आणि 3 इंडिपेंडंटी गेले. ऑपोजिशनच नाशिल्ले, लास्ट मिनिट खरोपानी बाबुसो गांवकर फाटल्यान झाले, दोघ जण रावले. त्यांना दोन मनशांचे ऑपोजिशन आम्ही पळयला करेक्ट, पण ते ऑपोजिशन इतले जबरदस्त आशिले, जबरदस्त आशिले सारखे सारखे. ताजे नंतरही पळयला, आज बारीक जर पळयली जायत जाल्यार ऑलमोस्ट 1/4 ऑफ दी असेंब्ली इज इन ऑपोजिशन. 10 जण असत सारखे करेक्ट, 5 जण काँग्रेसीचे, 3 जण गोवा फॉरवर्डचे, 1 एनसीपी, 1 एमजीपी आणि त्याशिवाय तुगेले 2 जण इंडिपेंडंट. नाही 10 जण असा नाही, 10 जण फुटले ऑलरेडी, 10 जण बीजेपीक जॉईन झाले. ह्या 10 जणांनी सुद्धा विचार करपाक हरकत ना. आता जे 10 जण होलसेल सध्या गोयात होलसेल राजकारण चालू असा, हे उरिल्ले 10 जण जे पण ऑपोजिशना भीतर असत, देर इज ॲब्सोल्युटली नो कलेक्टिव्ह ऑपोजिशन. नो कलेक्टिव्ह ऑपोजिशन, प्रत्येक जण आपल्या पुरते मर्यादेत रावला आणि कोणच स्टेट लेवलाचे काही इश्यू घेऊपाचो हे मनात कोणाच्या ना. प्रत्येक जण आपापल्या कॉन्स्टिट्युएन्सीचे दिसून येतात, म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्युएन्सी पुरते. आता वदर एक क्वेश्चन आयलो तुमकां सांगपाचो, म्हणजे हो आमचो सांत आंद्रेचो MLA फ्रांसिस सिल्वेरा ह्यांनी प्रश्न विचारलो तो कोमेरीदादचो, कोमेरीदादच्या भितून कितले एन्क्रोचमेंट झाली असा. हांव मोठे उमेदीन आशिल्लो, अरे म्हटलं दीस इज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आयज. हय म्हटलें येदे व्हडली इल्लिगल कन्स्ट्रक्शन कोमेरीदादीन चालला, गोवर्मेंट तेजी दखल घेयना. म्हटलें हो क्वेश्चन अत्यंत म्हत्वाचो, थोडंसो मातसो फुडें वचून पळयता जाल्यार हो क्वेश्चन रिलेटेड टू सांत आंद्रे कॉन्स्टिट्युएन्सी. अरे केदो व्हडलो इश्यू. बरे हे ऑपोजिशन म्हाका दिसता तांकां क्वेश्चन केलो काय बरें जावपाचें. तुमी म्हटले तशें कलेक्टीव ऑपोजिशन इज नॉट डेड आणि त्याचो हो परिणाम कलेक्टिव्ह ऑपोजिशन काय ना काय ना. त्या खातीर कोण खंय आसा, सुदीन ढवळीकर रोल कितलो बरो आसा. सुदीन ढवळीकर एकटोच सगळी तागेल मिनिस्टर आसतना स्टडी करतालो, आतांय एक स्टडी करून विचारता, पूण तो टार्गेट जाता सध्या. एकटो पडला, एकटो पडला आणि त्याका टार्गेट करता. म्हणजे त्याने कितेंय क्वेश्चन विचारलो जाल्यार पयली इजिदोर ऑब्जेक्शन घेता थंयसर आणि मागीर माविन गुदीन ऑब्जेक्शन घेता, म्हणजे जरूर ठरलेले असा तुझ्या कॉन्स्टिट्युएन्सीन तुवें कितें केलां, तुवें तूं मिनिस्टर आसा तेन्ना कितें केलां. म्हणजे आतां हेचेरूच आमी वयतले वेदर वी आर गोईंग ऑन पर्सनल लेवल. आतां आजून म्हाका दिसता हो वाट पळयता विजय सरदेसाय आनी रोहन खंवटे, हे दोग जण जर ऑपोजिशन म्हणून जर बरें काम करात
जाल्यार गोंयान खऱ्या पद्दतीन ऑपोजिशन दिसून येतलें, ना जाल्यार हें मिनिस्टर तूं मातशें अशें कर तशें कर, आमी फक्त ऑपोजिशन जें आसा तें फक्त सजेशन करपाक आसतालें. मागीर तुमकां जाय पद्दतीनी काँग्रेसी भितर जे 5 जाण आसात, हय बरें, बाकीचे बरें, विजय सरदेसाय गोवा फॉरवर्ड वेगळो ग्रूप, रोहन खोटे वेगळो ग्रूप, सुदीन ढवळीकर वेगळो, चर्चिल खंय आहा तो चर्चिलाक ना, म्हणजे दोन वड्याचेर पाय दवरून चर्चिल उबो आसायचो. कन्स्ट्रक्टीव, ताका कन्स्ट्रक्टीव ऑपोजिशन अशें नांव आसा, बट हे 5 जाण आसा न्ही काँग्रेसीन, ते एक टायम म्हणजे त्यांचे एकमेकाशी तशे व्यवस्थित बरे हे ना. दिगंबरान काल मातशे दाखयलो परफॉर्मन्स आपलो, आयजूय तो दाखोवंक शकता, त्याच्या कडेन ती कॅपेसिटी आसा. फक्त गजाल म्हणजे काँग्रेसी कडेन जे 5 जाण आसात तातूंतले 4 जाण फॉर्मर चीफ मिनिस्टर केदो आसा, जबरदस्त अनुभवी लोक आसा. पूण तुम्ही जर अर्थसंकल्पाचेर जेन्ना चर्चा करता तेन्ना माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीन हे असे असा तसे असा म्हणून जर सांगपाक लागले तर संपूर्ण तुमचे गेले न्ही फुकट. म्हणजे ऑपोजिशन एक तुम्ही स्ट्रॉंग एज एक्स चीफ मिनिस्टर या नात्यान तुम्ही तशा पद्धतीन परफॉर्मन्स करपाक जाय, फकाणा करून उपयोग ना. असेंब्ली म्हणतात ते तेचो सारखे सिरियस नाही, सूत्रता ना, एक ते उलयनात वा ते उलयतात त्यांनी, हे उलयनात बरी बरी इश्यूज करतात. लुईझिन फालेरो उठ्ठाने आपल्याला काल लुईझिनान काही विषय बरे घेतले, पण त्यातले त्यात हे सगळ्यांनी मिळून जर एकत्र रावात, एकत्र जर त्यांच्यानी काम केले जाल्यार म्हाका दिसता त्यांच्या इतलो आणि दुसरो बऱ्यापैकी तुका ऑपोजिशन आणि दुसरं दिसतो ना सामके. तेतून ते त्यांच्यानी कलेक्टिव्हली पहिली पहिली सगळे बदलला, सो फुडले असेंब्ली पर्यंत विचारिले प्रश्न साहजिकच साहजिकच विजय चढ हेतून रावना सध्या. प्रश्न ना प्रश्न विचारपाक तुम्ही तुमकां डायरेक्ट प्रश्न कितें विचारपाक जाय तुम्ही मागीर विचारूं शकता न्ही, दुसरो कोण क्वेश्चन विचारता तेतून तुम्ही सहभागी जावं शकता, पूण तो इतल्याच खातीर विचारना की आत्तां आपूण सरकारांतल्यान भायर सरला म्हणटकूच आतां जर कोणी प्रश्न विचारला जाल्यार तूं तेचेर सूट काडटा काय कितें अशें जातलें, त्या खातीर तो मोठो हुशार विजय सरदेसाय हो मोठो हुशार. आमी म्हणटाले पळय दोतोर विली राजकारणातलो एक व्हडलो कसो ना म्हणल्यार एक कोलो म्हणटाले तेका आमी, बुद्दीन भलो हुशार तसो विजय सरदेसाय त्याच पद्दतीन सामको खंयचोय एखादो विशयाचेर जेन्ना तो चर्चा करता तेन्ना तो तेचो कंप्लीट अभ्यास करता इन डिटेल, ग्रासरूट लेवलाचेर वयता आनी मागीरूच उलयता नाल्यार उलोवचो ना. म्हण अशे काही जाणांचे म्हणजे सगळे जण जर अभ्यास करून घेयात जाल्यार वील गेट द गूड ऑपोजिशन, आणि जितले ऑपोजिशन स्ट्रॉंग तितले सरकाराक पुढे परफॉर्मन्स करपाक बरी संधी मेळटा. त्या मनान जे नॅशनल गेम्साचेर डिस्कशन झाले ते डिमांड्सा परसय बरे झाले, डिमांड्सा पेक्षा बरे झाले, डिमांड झाले त्यांनी डिस्कशन झालं नाशिल्लं कारण त्याका तितलो स्कोप नाशिल्लो, त्याका व्यापक स्कोप आशिल्लो, आयज फक्त एका विषयापुरतो मर्यादित आशिल्लो. नाही आयज आयज हेचेर चर्चा सुमार जवळजवळ 25 ते 30 मिनटां सुमार झाली चर्चा, म्हणजे अर्धे वर भितून गेले. अजूनही जर तुम्ही जर त्याका वेळ दिता जाल्यार आणिकूय बऱ्यापैकी चर्चा जावपाची. आणि न्ही कशें आसा जेन्ना बाबू आजगांवकर जेन्ना उलयता पळय तेन्ना सभाघरांत कितें ना कितें गोंधळ तो आसपाक जाय, त्याशिवाय मजा येना. बाबू आजगांवकर शांत पद्दतीन उलयलो केन्ना पळयला, उलोवंकूच जायना कारण त्याची नेचरूच तसो आसा. हो बाबू सांगता तुमकां अशें म्हणून अशा पद्दतीन त्यांचे एकदम स्ट्रॉंग पद्दतीन त्याची उलोवपाची पद्दत आसता. आणि ती काही वेळाचेर सगळे सभाघरांत शांत वातावरण किंवा असे चालले न्ही तेतून मात तरी कितें तरी जाय, तर ते ती गरज तशी बाबू आजगांवकर पुरयता. बट लायक दॅट ही इज एन्जॉईंग ऑल्सो, हे मात तितलेच तो राग त्याका येता तो तितल्या पुरतोच दवरता आणि तो विसरून वयता, हे त्याचे वैशिष्ट्य आसा. ना ते खरे, बट एक गजाल म्हाका जाणवली केन्ना झाले डिमांड स्पोर्ट्साचे, काल झाला, काल स्पोर्ट्स काल झाले, हय काल स्पोर्ट्स काल न्ही पयर झाला, ते काल टाउन अँड कंट्री प्लॅनिंग आशिल्ले स्पोर्ट्साक झाले, स्पोर्ट्स अँड टुरिझम. तेन्ना बाबू आजगांवकर नोव्हेंबर ही डेट दिता आणि आज सीएम उभे राहून सांगता की नोव्हेंबरांक शक्य ना, आमकां जी डेट दितात तेन्नाच्यान 5 महिने जाय. हे फाटल्या 2 दिसां भितर बदलले चित्र ना, हे चित्र कशें, हे चित्र बदलले म्हणजे अशें काल राती आतां सांगतलो बाबू आजगांवकर सांगतलो सभाघरांत
की आमचो चीफ मिनिस्टर डायनॅमीक आसा, यंग आसा, तडफदार मुख्यमंत्री आसा आनी आपल्याक बाबा इतलो इंट्रस्ट घेता स्पोर्ट्सान की काल राती आपल्याक त्याने आपोवन सुद्धा व्हेलो आणि चर्चा केली. काल जेव्हा त्याला आपोवन व्हेलो त्याचो अर्थ तुमकां उत्तर मेळ्ळें आसा की राती त्यांच्यानी डिस्कशन केला की बाबा हे करता पळय आम्ही चढ घाई करपाची नाही, कारण याच्या उपरांत एक वर्षा भितून दुसरे खंयच्याच राज्य घेऊ शकत ना. सांगले की आम्ही त्यांना सांगला म्हणून इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनक सांगला की आमकां 5 महिने जाय, 5 महिने बरोबर ते त्याचे प्रमाणे 5 महिने म्हणजे कोण बाय दिस इन्फॉर्मेशन वॉज नॉट गिव्हन टू द हाऊस बाय बाबू ऑन 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 डे बिफोर यस्टरडे, कारण त्यांना तोपर्यंत ठरवूक नाशिल्ले हे म्हाका दिसता काल त्यांच्यानी उलोवन सांगला असतं त्यांना. कारण ते कसे असा ह्यो हेका खूप तयारी करची पडटा, आमकां दिसता तशें सोंपें न्ही. म्हणजे इफ्फी सुद्दां जानेवारीच्यान तयारेक लागला ते इफ्फी ऑर्गनायज करता तेन्ना, आनी हो जो असो आसा स्पोर्ट्सचो की ताका कितलेशेच इंस्ट्रुमेंट बदल बाबू आजोबा कडेन सांगला त्या प्रमाण ती भायल्यान हाडची पडटा. एक गजाल पळय सागर, बाबू आजोबा कडेन वाचून दाखयलें त्या प्रमाणे 2009-10-12 कोटी मेळ्ळे सेंटरा कडले, 10-11-35 कोटी मेळ्ळे, 11-12-35 कोटी मेळ्ळे, 13-14-15 कोटी 80 लाख मेळ्ळे. टोटल म्हणपालो 97.80 करोड्स मेळ्ळे. करेक्ट करेक्ट. आणि मागीर सीएम उभो राहून सांगता की 9-10-10-11 आणि 11-12 हाजो मिळून जो 82 कोटी 97 कोटीतले 82 कोटी हे खंय गेले ते आमकां खबर ना, हिशोबूच ना त्याचा, म्हणजे ते थंय वापरले ना, ते दुसरे कडेन डायवर्ट केले. करेक्ट. दॅट मिन्स सेंट्रल गव्हर्नमेंटा कडल्यान जी तुमकां मेळ्या कितें ती फक्त तुमकां 15 कोटी आसा तुमचे कडेन आज सेंट्रल गव्हर्नमेंटाचे सारखे. सो ते 15 कोटी आणि मागीर बाबा आजगावकरान सांगितलं ते सगळे ईडीसी कडल्यान लोन घेतले आणि इतली फारीक केले तितली फारीक केले आणि कितें हे सगळे हातूंत भितर एक्झॅक्ट सुदीन ढवळीकरान जो प्रश्न विचारिल्लो की टोटल खर्च कितलो आसतलो हो कांयच कळना. लास्टाक तो कितें सांगता की 600 कोटी रुपये खर्च येतलो म्हणून. आता ते 600 कोटी रुपये दिले कोणे, घेतले कोणे आणि येतले खसून येतले हो एक परत प्रश्न असा. हय, तो म्हणले ताणे 600 आणि कितली तरी म्हणले ताणे. आणि मागीर त्यांच्यानी विचारले की पर्सेंटेज कितली, म्हणजे 50%, 20%, 80%, 60/40 हे किती दौरला. सीएम सांगता तेतून तसे काही तरवीज ना, तेतून येतून बदल जातलो ना, येतून थोडो बदल जातलो. सीएम सांगतालो की केंद्र सरकार आमकां मदत करतली. आता हो टोटली खर्च केंद्र सरकारान खरें म्हणजे करपाक जाय. गोंया ऑलरेडी फायनान्शियली क्रायसीस आमच्या लगी ऑलरेडी आसा, सामके म्हणजे सिवियर प्रॉब्लेम आसा. दर म्हयन्याक 150 ते 200 कोटी रुपये कर्जाचेर आमचे सरकार चलता सध्या गोंयान. आणि तुमकां याद आसतली फाटल्या वर्सा 2,350 कोटी रुपया 2,350 करोड रुपीज घेतलेले आसा. आणि प्रॅक्टिकली आयज आमच्या कडेन 20,000 कोटी रुपयाचो आमचे कर्जाचो डोंगर आसा. म्हणजे प्रत्येक मनशाचेर गोंयच्या म्हाका दिसता 4-5 लाख रुपये काय चड आसतले, पूण हे प्रत्येकाच्या डोंगराच्या तकलेचेर कर्ज आसा. कळ्ळें की नाही? अशा परिस्थितीन आमी हे खर्च हे खोजून हाडटले 600 कोटी रुपया. खरें म्हणजे मुख्यमंत्र्यान जेन्ना ते दिसा दिल्ली गेल्ले तेन्ना तेंच्यानी 800 कोटी रुपये मायनिंगाचे आमचे नुकसान जाले म्हणून मागपाची गरज नाशिल्ली. तेंचे ह्यान पयली प्रोपोजल गेल्लो आसा तो 3,500 कोटी रुपये दिवचो म्हणून पयली गेल्लो, म्हणून आता खरें म्हणजे 5,000 कोटी रुपये मागपाचो तेंच्यानी. एटलिस्ट 2,000 कोटी रुपये जरी आयले गोवा सरकाराक जाल्यार तेतून सुद्दां कितेंय करूंक शकता. गोंयान आतां अशेंच चलपाचे संघ प्रदेश आशिल्ल्या भशेन सेंटराचेर अवलंबून रावन नो. मनोहर पर्रीकरान एक गजाल गोंयांक दाखयली कितें की आमी आमचो फायनान्स रेज करपाक शकतात आनी आमचे कडेन ती कॅपेसिटी आसा ही दाखयल्ली. ताजे पयली सगळे आमकां सेंटरा कडल्यान आमची कर्ज माफ करात, संघ प्रदेशाची माफ करा आनी कितें हेंच सांगताले. करेक्ट. हय, बट तें आतां परत उरलें ना. ना, आतां हेचें कारण अशें आसा की पर्रीकरान जेन्ना हें सुरू केलें आणि म्हाका याद असा हांवें ताका एकदा प्रेस कॉन्फरन्सांत प्रश्न विचारलो, सीएम म्हटले तुम्ही केंद्र सरकाराकडे गोंया खातीर कितें मागतले, आपूण 1 पैसो मागचो ना. आम्ही आमच्या पायाचेर उभो रावपाक तयार जावपाक आम्ही प्रयत्न करूया. एक दुसरे म्हणजे आमचे वेगवेगळे स्किमी आसा न्ही, त्या स्किमी खातीर आमकां सेंट्रल दितले मरे त्या खातीर आनी वेगळे कित्याक मागूया त्याची आयडिया बरी आशिल्ली. पूण मध्यंतरीच्या काळांत फाटले 4 वर्सांत गोवा सरकारान जे व्हडले व्हडले प्रोजेक्ट बांदले ते सगळे आयज आमचे धवे हत्ती जाल्लेले आसा. उदाहरणार्थ आतां
लुसोफोनिया गेम्स खातीर इतले व्हडले व्हडले प्रोजेक्ट जाले, आयज आमी तेतूनसून सुद्दां लोन काडलेले आसा. राजकारणा भितरली झगडी येता. साकवाळचो रवींद्र, सो कॉल्ड रवींद्र ब्रह्म 35 कोटी रुपया खर्च कित्याक, आनी तेची खरोखरच गरज आशिल्ली. मागीर आतां हो व्हडलो पूल जालो, नो डावट बरो बांदलो, तेज्या बद्दल डावटूच ना. पूण तो तेचेर आमच्या ना म्हटल्यार 450 कोटी रुपये खर्च जाल्लो आसा तेचेर. त्याच जाग्याचेर जो दुसरो पूल जाता ना, सेंट्रल गव्हर्मेंटान फूल दिवचे ना, ते दिवचे ना. आतां हेंच्यांनी कितें कितें करून आयडिया करून तेंच्यांनी जवळपास 50 कोटी 50% दॅट इज एटलिस्ट 250 करोड रुपीज सँक्शन करता म्हणून पत्र धाडलेलें, पूण अजून तेचें इम्प्लिमेंटेशन मात जावंक ना. म्हणजे आमी व्हडले व्हडले प्रोजेक्ट करता न्ही, तेचे खर्चाचो खंय तरी ताळमेळ आमी पळोवपाक जाय. आतां पळय आतां जी हायवे बांदतात, येदी व्हडली पत्रादेवी ते पोळे पर्यंतची येदी व्हडली हायवे, ताचेर येदी व्हडली ब्रिज आनी हें तें, ह्यो सगळ्यो गजाली ज्यो आसात त्या सगळ्या गजालीचेर आमचो कांय खर्च ना न्ही. सेंट्रल गव्हर्मेंटाचो खर्च आसा, आमचो आसा ना असो न्ही. आमची जमीन, आमची जमीन आनी थोडीफार एमेंडमेंट खंय केला न्ही आसा थोडी. तेजेर आतां पयर तेंच्यांनी सांगलें न्ही, सालसेतान एक बायपास दाखयता, त्याचेर आमी 80 कोटी रुपये खर्च करता. म्हाका अजाप दिसलें, म्हणजे 80 कोटी रुपये हाडटले खंयसून? ऑलरेडी आमी वी आर इन डोलड्रम्स म्हणटात तेजे फायनान्शियली. म्हणटकच अशा पद्दतीन काही प्रोजेक्ट आमी हातीन घेताना विचार करपाक जाय. रवींद्र भवन सारखे प्रोजेक्टाचेर आमी 40 कोटी रुपये खर्च करता, अशी गोंयांत कितलीशीच थिएटरां आमी उबी केल्लीं आसा म्हणजे आमच्या सरकारान. तुमी विचार करा, एक तरी थिएटर प्रोफिटान आसा काय? पूण म्हाका गोविंद गावडेची एक आयडिया आवडली खूब, जंय ताणें सांगलें की आपूण प्रत्येक तालुक्या भितर रवींद्र भवन उभारपाक शकना, खरी गजाल. स्ट्रक्चराची गरज ना, तुमी आपल्याक जमीन दियात, आपूण 200 सिटांचे बऱ्या पैकी थिएटर तुमकां थंय उभारून दितात, गांवच्या लोकांक बऱ्या पडटा. सारकी ती गजाल, सारकी गजाल. आवडले, इट इज अ प्रॅक्टिकल अप्रोच. प्रॅक्टिकल अप्रोच, प्रॅक्टिकल अप्रोचाची खूप खंय खंय गरज आहा. आमी खूप इन्फ्रास्ट्रक्चर व्हडले भव्य दिव्य करून दाखवप, ताजेर पैसो मोडप आनी हे करप आनी मागीर पैसे ना म्हणून भोंवप. आतां स्मार्ट सिटी खातीर आमकां पैसे येता. म्हाका म्हायती मेळ्ळा त्या प्रमाणे 110 कोटी रुपयाचे फक्त आमी हे बसोवपाक, म्हणजे फुटपाथ. खरोखरच गरज आसा आमकां, आमी विचार करपाक जाय न्ही. दुसरी गजाल आनी एक जी आज डिस्कशनाक आयली, जी थंय माशेंच्या ब्रिजाची एप्रोच रोडाची रिटेनिंग वॉल कोसळ्ळी आनी इजिदोरान तो इश्यू काडिल्लो. आनी भंय म्हणजे असो म्हजो गांव तो, जे दीस कोसळ्ळ्या ती दीस हांव गांवांत आसा. अरे हय, ती दीस हांव गांवांत आसा. आनी ताजे पयली दीस इनॉग्रेशन जावपा आशिल्लें. 21 तारखेक तो कोसळ्ळा, 20 तारखेक इनॉग्रेशन जावपा आशिल्लें, तें 8 तारखेक पोस्टपोन केलें. आमची गरज ती त्या रस्त्याची. पूण आतां आयच्या डिस्कशनांतल्यान कळ्ळें की तें इनॉग्रेशन सद्या तरी इनडेफिनेटली पोस्टपोन. कित्याक ही फक्त ही रिटेनिंग वॉलाची इश्यू ना, जंय तुगेलो रस्तो सुरू जाता 4 रस्त्याचेर थंय एप्रोच रोडाची रिटेनिंग वॉल कोसळिल्ली आनी त्या फुल हाजो कॉन्ट्रेक्टर एक तो एम व्यंकटराव ताचेर सद्याक प्रचंड प्रश्नचिन्न सगळ्या मुखार उबे आसा. अशे तरेचे थंय इजिदोरान आज खूब सुंदर सांगले की ते गालजीबाग कोळसर म्हणटरी तो रस्तो पसून कशे तरेन थंय गाडी वचपाक शकना, अशे तरेचे बांधिल्लो अशे तरेच सगळ्यो गजाली. प्रॅक्टिकल लोक पीपल आर फेसिंग द प्रॉब्लेम्स. सेंट्रल गव्हर्मेंटाचो पैसो फायन, आज तुम्ही हे केले सेंट्रल गव्हर्मेंटाचो पैसो, पण लक्ष स्टेट गव्हर्मेंटाचे आसपाक जाय काय ना? कोसळटकर तुम्ही चौकशी करतले प्रत्येक वेळार? आता एक कोसळ्ळे, पयली दुसरी कोसळिल्ले, हो एक रस्तो पत्रादेवी तूं पळय. थंय इन्फ्रास्ट्रक्चर डेवलॉपमेंट कॉर्पोरेशन बरी कामां घेता हातीन, नो डावट. पूण तेंची चडांत चड कामां ही एका कॉन्ट्रॅक्टराच्या फाटसून लागलेली आसा, तो म्हणजे एम व्यंकटराव तुम्ही म्हटलं त्या प्रमाणे. आतां ते कित्याक, कोणाचो प्रेशर आसा कितें, तेचें हांव खोलून वचना. केन्नाय मागीर तुमी जाय जाल्यार तेजेर हें करूं शकता, जगाक खबर आहा. इट्स ए ओपन सिक्रेट अशें म्हणू येता. तर हें जेन्ना बांदकाम करता न्ही, तेन्ना खरें म्हणजे इंजिनियरांनी वचून तपासणी करपाक जाय आशिल्लें. तेन्ना थंय खंय गेल्ले इंजिनियर? आतां ते कितें सांगू, पावसाचो लोड आयलो, उदकाचो लोड आयलो आनी तेज्या खातीर कोसळ्ळें, कितें सांगू? पूण जर तुमी हांगासर जबाबदारी घेता जाल्यार जबाबदारी सारकी पार पाडटा न्ही. 5 मिनटां उरले, त्या 5 मिनटां भितर हय एक इश्यू आज तितलोच हातूंतल्यान आयलो, जो रोहन खंवटेन काडलो. हजारांनी कामगार गोंयांत आयले, ताची कसलीच खातरजमा कांय करून घेतिल्ली ना.
पूण ताजेर मागीर परत इश्यू आयलो की वचत थंय गोंयकार कामाक नात, 80% गोंयकारांक काम मेळपाक जाय, हाजेर तुजें मत कितें? अतिशय गंभीर विशय हो. आतां हांगासर दोन विशय येता. एक नॅशनल इंटिग्रेशनचो परत प्रश्न येता, म्हणजे इवन चीफ मिनिस्टर ऑल्सो कॅनॉट स्टॉप एनीबडी टू एंटर द एंटर इन द स्टेट. नो बडी कॅन स्टॉप. चीफ मिनिस्टरान उत्तर दिताना सुद्दां खूब काळजी घेताली, घेतली, हांवें पळयलां तेतून. तो कितें म्हणटा की आपूण चवकशी करपाक लायता आनी कितें रिपोर्ट आसा. हीच संदी घेवन तेणें कॅसिनोचेर कितले लोक आसा, आतां चर्चिलान आवाज काडलो की कॅसिनोचेर 80% लोक गोंयाच्या भायले आसा. हांव त्या लोकांची चूक म्हणना. वेर वेर देर इज अ एम्प्टी स्पेस, समबडी वील कम एंड फील इट अप. हेचें कारण कितें? आमचे गोंयकार भुरगे काम करपाक तयार ना. आतां हे कामगार जे आसा पळय, हे जे काम करतले ते आमचे गोंयकार करूंक शकना. फक्त आमचो आमची भिती कितें आसा की येदो व्हडलो लोड हे डेली जर येवपाक लागले की आमचे गोंय पयले आसा ल्हान, आमी इतलो हो भार सहन करूंक शकता काय ना, हो एक इन्फ्रास्ट्रक्चराचेर कितलो ताचो गंभीर परिणाम जातलो हेचो आमी कोण विचार करना. ते सीएमान जे सांगले आयच्या तुका तर की ते खंयच्यान आयल्यात, कितें आयल्यात, ते आपूण वेरीफाय करपाक लायता आनी हो इशू न्ही खंयच्यान आयला हे कितें. जंय जंय मागणी आसा थंय पुरवठो जाय पडटलो. करेक्ट. तांकां हांगा काम आसा म्हणून लोक आयले. सो हो जर भायलो लोंडो जर येत आसा जाल्यार तो येवपाचे ही गजाली हांगा उबी करून आमकां कितें फायदो आसा, हो प्रश्न आसा. आज पर्यंत भायलो लोक हे लोक जे येतात न्ही, हे मोस्टली रस्त्याची कामां, हय, मागीर ते गटार साफसफाई करपाची, व्हडले व्हडले हे जे कॉन्ट्रॅक्टर आसा न्ही, तेच मोस्टली हाडटा. इंडस्ट्री भितर येतात, वेगवेगळ्या इंडस्ट्री भितर येतात. इंडस्ट्री भितर सेमी स्किल्ड लेबर आनी अनस्किल्ड लेबर, अनस्किल्ड लेबर स्पेशली गोंयकार कोणूच आसा, वचपाक तयार ना. घरांत बेकार, घरांत बेकार रावता पूण काम करपाक तयार ना. मागीर सादें आतां तुमकां एक उदाहरण दिता. हांवें एक मांद्र्या एका हॉटेलाचे मजा पळयली. आरे बिचाचेर तुमी हॉटेल घालता, सगळें केलें, तूं कितें इल्लिगल केलें आनी कितें केलें तेचेर हांव वचच ना. पूण हें जेन्ना हॉटेल तुमी चलोवपाक घेतलें, हातीन स्वता बांदकाम केलें आनी तें जेन्ना प्रोफिटान येता अशें पळयलें, काम सकाळीच्यान सुरू जाता तें राती पर्यंत, त्या पेक्षा जग मारो कोणाक तरी ताणें भाड्याक दिलें आनी सुशेगाद हो ते पयशे घेता आनी पांय वयर करता न्हिदता सुशेगाद. हे मार्केट बांदलां कोणा खातीर? पर्रीकरान. न्ही पर्रीकरान हे मार्केट बांदले कोणा खातीर? आनी आज कोण चलले जाते? पूण ते सोपे आनी जे कितें आसा, हय, तांकां सगळे ओनर गोंयकारच आहा, हय, नांव पुरते नेम सेक ते भाडे घेता. मागीर बोवाळ मारप, बोवाळ मारता. ह्या गजाली म्हणटकूत हे जे लोंडे येता न्ही, हे केन्ना स्टॉप जातले? जेन्ना आमी सक्षम. ताजेर डिस्कशन जायना. खरें म्हणजे हो अत्यंत महत्वाचो विशय. हो दीस वॉज निग्लेक्टेड, कारण हे हो झिरो ओवरचो क्वेश्चन न्ही. आनी हेचेर खरें म्हणजे एक एक वर डिस्कशन जावपाक जाय. फक्त डिस्कशन न्ही, हांव तुका अशें म्हणटा की आतां कितले तेप जाले आमी आमी ह्यो गजाली पळयत आयल्यात आनी हें जाता. बेजिकली प्रत्येक जाण काम मेळटा थंय वता. आमी गोंयकार काम मेळटा थंय जगभर वचनात वतात. सो आमच्या गोंयकारांक नोकऱ्यो मेळटल्यो, आमच्या गोंयकारांक रोजगार मेळटलो, स्वयंरोजगार मेळटलो, अशी तरेच्यो गजाली आमी तयार करपाक जाय. आमी आतां म्हणटा इंडस्ट्री घालतले आनी एम्प्लॉयमेंटाचो प्रश्न सुटलो. आरे तुजी इंडस्ट्री भितर प्रत्येक इंडस्ट्रीक भायलेच लोक येवचे पडटा, कित्याक गोंयकार करना. पयर तुमी एक प्रश्न पळयलो आसतलो की ते नवीन एक कॉर्पोरेशन कितें स्थापन केला पळय, म्हणजे कितें म्हणटा तेका तें सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. तशें न्ही तें ह्यो इंडस्ट्री जे येता नवीन, तांकां एक नवीन डोर ओपन केला. तुमकां खबर आसा नॉट इन्क्युबेटर, स्किल डेवलॉपमेंट न्ही, तें हेचें कॉर्पोरेशन कशें स्थापन केलां पळय. तेतूनसून जे अनेक प्रोजेक्ट पास केले न्ही, भराभर पास केले आनी इतले जॉब मेळटले, इतले कोटी रुपयाची इनवेस्टमेंट जातले आनी कितें जातलें. आतां पयर विश्वजीत जे आमचे इंडस्ट्री मिनिस्टर आसा, तेंच्यांनी उतर दिला तितून कितलेशेच प्रोजेक्ट हे कॅन्सल जाले. कित्याक कॅन्सल जाले? देर शूड बी वन विंडो सिस्टीम. ती वन विंडो सिस्टीम आसा. हांगासर तुमी लायसन दिवप, थंयसर तुमी तेची अडवणूक करता. प्रत्येक बारीक सारीक गजालीचेर अडवणूक करता. बरें, हांगासर स्किल्ड लेबर ना आनी तुमी सांगता कंपलसरी हांगासलेच घ्या. हांगा खूब प्रॉब्लेम आसा तेंचे.
खूब प्रॉब्लम आसा. फक्त एक गजाल बरी ती म्हाका दिसता ह्या सीएमान स्किल डेवलपमेंट हो इशू खूब सिरियसली घेतला. सामको सामको. त्याच्या फुड्यान असो प्रॉब्लम जाता की डेली त्याच्या घरा कडे हजारो लोक जॉब दे जॉब दी जॉब दी कसलो जॉब दितलो तूं. व्हेरी डिफिकल्ट. आतां 5,500 जॉब दिता म्हणून तेणें अनाउंसमेंट केला. 5,500 जॉब दितले खंयसून दितले तुमी विचार करा. हेचेर कितलो तुज्या तिजोरीचेर कितलो परिणाम जातलो. आमची ट्रेजरी खाजळी आसा सामकी आनी तेतूनसून हे नवीन जॉब पूण कितलेशे वेकन्सी आसा म्हणजे खंय तरी मिसमॅच जाता. खर्च प्रचंड. आमी हो जो इशू पळयात पळय एक गोंयकारांनी भायलो अशे तरेची तेड बीड तयार केल्या हातूंतल्यान काय प्रश्न सुटचे ना. उलट म्हापशा भितर वास्को भितर 84 भितर दंगल जाली तातूंतल्यान 6 महिने काम ठप्प पडले. त्याचो परिणाम कितें जाता आमचे गोंयचे लोक जे भायर आसा पळय तेंकाय वचून त्रास करतात थंयसरले लोक. हे जाल्ले आसा सगळे. बेसिकली आमी प्रश्नाच्या मुळा कडेन वचनात. आमी दुसरी खंयचे तरी प्रश्नाचे करून अशी पब्लिसिटी घेवपाची. खरें म्हणजे हा एक्झॅक्टली खरें म्हणजे रोहन खोटेन हो झिरो अवराक प्रश्न विचारलो खरो पूण खरें म्हणजे कॉलिंग अटेन्शन घेऊन त्याचेर जवळजवळ एक वर किंवा पाऊण वर तरी त्याचेर डिस्कशन जावपाक जाय. एप्रोच आसपाक जाय. तुमी याद आहा की लुझिंग फालेरोन 80% गोंयकारांक एम्प्लॉयमेंट दिवपाक एम्प्लॉयमेंट मेळपाक जाय म्हणून करेक्ट आनी गव्हर्नरान रिजेक्ट केले बिकॉज इट इज अनकॉन्स्टिट्युशनल. ना सारकें. काल आंध्र प्रदेशान तेच जालें. आंध्र विधानसभेन 75% कंपलसरी केले पूण जरी कंपलसरी त्यांच्यांनी केले तरी गव्हर्नरान सायन मारपाक जाय न्ही. होम मिनिस्ट्री जी केंद्रात बसलेली आसा दे वील नॉट अलाव. बिकॉज द क्वेश्चन इज ऑफ अगेन क्वेश्चन विल कम अंडर नॉट कॉन्स्टिट्युशनल आणि ते नॅशनल इंटिग्रेशनचा परत प्रश्न येता हांगासर. म्हणटकूच त्या खातीर ह्यो गजाली आयज तुम्ही मुद्दाम पळया वेर्णा जे इंडस्ट्रियल डिस्ट्रीक्ट आसा हेतून सुद्दां हीच परिस्थिती आसा की मॅक्झिमम लोक हे गोंया भायले काम करतात. खंय तरी विधानसभे भितर पॉलिसी मेकिंगाचेर डिस्कशन जावप हे चड गरजेचे रादर देन दीस थिंग्स. पॉलिसीचेर तुमी डिसिजन घेतले चर्चा जातली. फक्त ॲटलिस्ट चर्चा जावपाक कितें जाला की तुम्ही वर्बली तरी सांगू शकता न्ही की बाबा हे तुम्ही अशा पद्धतीने निर्णय घ्या म्हणून. बरोबर. म्हणून त्याचेर चर्चा जावप गरजेची आसा पूण ॲज अ पॉलिसी मॅटर यू कांट टेक फायनल डिसिजन. एनिवे खुबश्यो गजालीचेर आमी डिस्कस केले. तातूंत भितर खूब म्हत्वाचो प्रश्न आहा तो गोंयकार आनी भायले लोक येतात जाल्यार ताका हो लोड घेवपाक आमी शकचे ना. नॉट डॅट वी आर अगेन्स्ट एनीबडी पूण हो लोड इतलो घेवपाक इतले गोंय सक्षम ना जाल्यार त्या दृश्टींतल्यान वेगळ्या तरेन ताजो विचार जावपाक जाय. ही गजाल आज आमच्या डिस्कशना भितरल्यान आयल्या आनी असेंब्ली पसून ताचेर डिस्कशन जावचें ही आमची अपेक्षा. सागर बाब तुमी आयले आमच्या हातूंत भितर आनी खुबशे गजालीचेर डिस्कशन करपाक मेळ्ळें ताचे खातीर उपकारी. अशेंच पळयत रावात असेंब्ली ऑडिट आनी गोवा 365.